तर आज आपण बघणार आहोत पनीर बटर मसाला, अगदी रेस्टॉरंट स्टाईलने आपण तो बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण घेतले आहेत दोन कांदे, हे आपल्याला चौकोनी असे कापून घ्यायचे आहेत, नंतर एक टोमॅटो, नंतर 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं, 1 इंच दालचिनी, 3 वेलचीची बोंड, नंतर 3 लवंगा आणि 3-4 काळी मिरी आणि ते 17 ते 18 आपण काजू घेतलेत। तर हे आपल्याला सर्व मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आता आपण मिक्सरच्या मांड्यामध्ये हे सर्व दाखवलेलं साहित्य त्याची एक छान पेस्ट बनवून घेऊयात। आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे, अगदी रेस्टॉरंटमध्ये आपण ज्या प्रकारे पनीर बटर मसाला खातो त्याचप्रमाणे त्याची चव घरच्या घरी तुम्हाला मिळू शकते, तेव्हा तुम्ही ते नक्की करून बघा। आता आपण हे मिक्सरमध्ये त्याची छान पेस्ट बनवून घेऊ। आता आपण हे मिक्सरला लावून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी त्याची स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे। तर आता आपण एका गॅसवर पॅन तापत ठेवलं आहे, त्यामध्ये एक मोठा चमचाभर आपण तेल घालायचं आणि 2 चमचे बटर घालायचे आहेत। इथे पनीर बटर मसाला करत असल्यामुळे आपण बटर घालताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही, चांगले 2 मोठे चमचेभर आपण इथे बटर घालायचं आणि बटर छान तेलामध्ये वितळून घ्यायचं। तर आता बटर वितळलं, आता आपण त्यामध्ये जी पेस्ट बनवली आहे मिक्सरमध्ये ती टाकून घ्यायची। तर आता आपण ही पेस्ट टाकल्यानंतर याला चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं मंदा असेवर आपण हे छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, कारण काजू घातल्यामुळे ते खाली पॅनला चिकटू शकतो, त्यामुळे साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला ते छान तेल सुटेपर्यंत आपण ते परतून घेऊया मंद असेवर। तर आता आपण झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं शिजवलंय, तर आता बघूया ते थोडंसं घट्टसर झालं, तुम्ही बघू शकता। तर इथे आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं, आपल्याला जशी ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण इथे पाणी घालू शकतो। तर आपण एक साधारण 1 वाटीभर गरम पाणी घातलं आहे आणि पुन्हा आपण ते मंदाचेवर तेल सुटेपर्यंत छान शिजून घेऊया। आता साधारण 15 ते 20 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता तर छान एक उकळी पण आली आहे आणि तेल पण सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण त्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ते टाकून घेऊयात। थोडासा गॅस आपण कमी केलाय, तर मसाले आपले जळून आहेत म्हणून। तर आता आपण सुरुवातीला काय टाकतोय, आता आपण 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर तिखट असतं ते पण टाकलं तरी चालतं, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे पूड, 1 छोटा चमचा धने पूड आणि थोडासा गरम मसाला 1/2 चमचा। जर आपल्याला हे जास्त तिखट हवं असेल तर आपण आपल्या चवीनुसार तिखट टाकू शकतो किंवा थोडंसं गोडूस केलं तरी पण चालतं, जसं की चिकन बटर चिकन असतं त्याप्रमाणे। हे आता आपण चांगलं एकजीव करून घेऊया, नंतर यात थोडंसं 1 छोटा चमचा मध आणि मिल्क क्रीम टाकायची। तर आताच त्याला छान घमघमाट सुटलेला आहे आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये आपण ज्या प्रकारे पनीर बटर मसाला खातो अगदी त्याप्रमाणे त्याची चव असते आणि घरच्या घरी बनवायला पण एकदम सोपा प्रकार आहे। तर आता आपण ते थोडंसं व्यवस्थित ढवळून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। मीठ घालून झालं की त्यामध्ये आपण 1 चमचाभर मध घालणार आहोत, थोडासा त्याला गोडूसपणा येण्यासाठी। मध घालणं हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला गोडूस थोडंसं हवं असेल तर तुम्ही घालू शकता। आणि पुन्हा एकदा आपण ते छान एकजीव करून व्यवस्थित ढवळून घेऊयात।
आणि नंतर त्यामध्ये आपण जे पनीरचे आपण चौकोनी आकारामध्ये पनीर कापून घेतलंय ते यामध्ये घालायचं आणि 10 ते 15 मिनिटं त्याला एक छान उकळी काढून घ्यायची की आपलं पनीर बटर मसाला हे तयार आहे. ते आम्हाला थोडंसं तिखट हवं होतं म्हणून आम्ही अजून एक चमचाभर इथे लाल तिखट टाकलंय. तुम्हाला कसं हवं त्या तिखट हवं त्यानुसार तुम्ही इथे मसाला टाकू शकता आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता आपण याला झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं छान उकळी काढून घेऊयात. तर आता 5-1 मिनिटं झालेत, आपण बघूया. छान एक उकळी आली आहे आणि रंग पण मस्त आले त्याला. भिसारा एकदम चमचमीत दिसतंय आणि चवीला तेवढंच ते मस्त लागतं. आता यामध्ये आपण त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली आहे आणि एक छोटा चमचाभर गरम मसाला. तर आता जवळजवळ आपली रेसिपी तयार होत आली आहे. तरी ते आम्ही अमूल फ्रेश क्रीम घेतली आहे तर ती आपण 2 चमचे घालायची आणि जर फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही 2 चमचे दूध पण घालू शकता यामध्ये. तर त्यामुळे याला एक छान क्रीमी फ्लेवर पण येतो. आणि आता आपली पनीर बटर मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.